हॅलो वन एज एजू सोल्युशन या संपूर्णत मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीतील कविता क्रमांक बारा पुन्हा एकदा या कवितेच्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा अर्थात रसग्रहण हा टॉपिक आपण शिकणार आहोत हा जो प्रश्न आहे तो परीक्षेमध्ये एकूण आठ गुणांसाठी विचारला जातो तर चला तर आपण हा प्रश्न सोडवूया आणि यात अधिकाधिक गुण कसे मिळतील याच्या काही कृप्त्या म्हणजे काही की वर्ड्स मी तुम्हाला आज सांगणार आहे परीक्षेमध्ये ऐंशी गुणांच्या पेपरामध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि त्यात रसग्रहण या नावाने आपल्या सगळ्यांना तो प्रश्न परिचित आहे तर त्यामध्ये काही मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपण त्या कृती पूर्ण करायच्या असतात त्यातले पहिला प्रश्न आहे बघा प्रस्तुत कवितेच्या कवी कवयित्रीचे नाव तर पुन्हा एकदा या कवितेच्या कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले प्रश्न दुसरा प्रस्तुत कवितेचा विषय आता यामध्ये आपल्याला कवितेचा काय विषय आहे म्हणजे एकूण कवितेमध्ये कोणता विषय प्रतिपादित केलेला आहे ते सांगायचं आहे त्यामुळे एकाच वाक्यात आपण उत्तर देणं अपेक्षित आहे तर कवितेचा विषय आहे समाजातील सर्व प्रकारचा भेदाभेद दूर होऊन आदर्श समाज निर्माण व्हावा अशा प्रकारचा विषय या कवितेचा आहे तर असे हे प्रत्येकी एक एक मार्कांसाठी दोन प्रश्न विचारले जातात यानंतर प्रश्न तिसरा खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा म्हणजे तुम्हाला दोन किंवा चार ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ या ओळींचा अर्थ असा आहे कवयित्री म्हणतात की मातीत माती मिसळून जावी अर्थात समाजामध्ये एकात्मता निर्माण व्हावी समाजातील जाती धर्म भाषा प्रांत यावरून होणारा भेदभाव दूर व्हावा सर्व मानव गुन्हा गोविंदाने एकत्र राहावेत तो बच्चो इसका अर्थ ये है के इस कविता के इस चार पंक्तियों में कवयित्री कहती है कि ये जो सब मिट्टी है वो मिट्टी में मिल जाए अर्थात सभी प्रकार की समानता समाज में निर्माण हो जाति धर्म भाषा और प्रांत के आधार पर होने वाला जो भेदभाव है वो हो भेदभाव दूर हो और सभी मानव जाति एक दुसरे प्रेम और सौहार्द से रहे तर अशा प्रकारे हा दोन मार्कांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे तुम्हाला अतिशय साध्या सोप्या सहज भाषेमध्ये अर्थ लिहायचा आहे प्रश्न चौथा बघूया विद्यार्थी मित्रांनो कवितेतून मिळणारा संदेश तर पुन्हा एकदा या कवितेतून काय संदेश मिळतो हा आपल्याला थोडक्यात लिहायचा आहे सर्व धर्म समान आहेत आपसात कोणताही भेदभाव न करता एकात्मतेने वागावे नवीन मानवी मूल्यांचे आचरण करावे सुसंस्कृत समाज निर्माण करावा त्यातच अखिल मानवजातीची भले आहे आसा संदेश ही कविता देते तो बच्चों दो मार्स के लिए पूछा जाने वाला यह सवाल है और इसका अर्थ ये है कि आपको क्या संदेश मिलता है इस कविता के द्वारा तो हमें कविता के द्वारा जो संदेश मिलता है वो आप अपने ओन वर्ड्स में लिखिए आसान शब्दों में जैसे कि हमने लिखा है कि सभी धर्म यानी मजहब समान है कोई भी किसी के साथ धर्म के आधार पर भेदभाव न करे और नए जो ह्यूमन वैल्यूज है उन वैल्यू को इंकल्केट करे, उनके ऊपर अमल करे, और एक अच्छा समाज की होनी चाहिए। ऐसा संदेश ये कविता देती है त्यानंतर पाचवा प्रश्न आहे कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे आणि हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे तो ध्यान मे रखे आपण ही आनी चाहिए क्योंकि हमे उत्तर जो है वो हमेशा पॉझिटिव्ह लिखना होता है तो आप लिख सकते हैं जैसे के हमने लिखा है ही मूल्यांना पायदळी तुडवली जाते आदर्श समाज निर्मितीसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते कविता लयबद्ध असून निसर्गातील विविध प्रतीकांचा समर्पक वापर केला आहे ही कविता माला खूब आवडली। तर कविता का आवड़लीस कारण तुमच्या शब्दात तुम्ही तुम्हें शकता तो इसमें ये लिखा है कि आजकल जो ह्यूमन वैल्यूज है उनको ज्यादा अहमियत दी नहीं जाती है सभी लोगों को समाज में समता निर्माण करने हेतु तो प्रयास करना चाहिए ये प्रेरणा इस कविता के द्वारा मिलती है साथ ही साथ ये कविता लयबद्ध है रिदमिक है और नेचर में जो जो सिंबॉलिक शब्दों का उपयोग किया है उसी के कारण ये कविता और बहुत ही अच्छी और सुंदर बन गई है और यही कारण है कि ये मुझे बहुत पसंद आई आखिरी में क्वेश्चन छठा जो होता है उसमें कविता में दिए हुए कुछ शब्दों के समान अर्थ हमें लिखने होते हैं प्रश्न आसा है खालील शब्दांचे अर्थ लिहा गुण दोन पहिला भेदाभेद फरक युवक तरुण चाहूल अंदाज आणि दिगंतात म्हणजे अवकाशात इसका मतलब मैं बता दू आपको भेदाभेद याने एक दुसरे उसको मराठी मे समानार्थी शब्द होता है फरक करणे त्यानंतर युवक याने यंग तरुण नौजवान चाहूल याने अंदाजा लगाना आणि दिगंत याने आसमान किंवा आकाशात तर शक्यतो तुम्ही मराठी शब्द जे आहेत ते वारंवार वाचा ते लक्षात ठेवा मराठी शब्दांचाच वापर करत करण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही हा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे लिहू हो शकता मला वाटतं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रयत्न आहे आपला रसग्रहण लिहिण्याचा हा नक्कीच समजला असेल हा प्रश्न तुम्ही सराव करा हा व्हिडिओ वारंवार पहा यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि अतिशय उत्तम गुण मिळण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला मदत मदत करू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो मराठीचे उत्तमोत्तम व्हिडिओ पाहण्यासाठी एजे एजू सोल्युशनला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना कळवा त्यांनाही या ज्ञानाचा फायदा द्या धन्यवाद